आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असून महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज दिनांक 9 तारखेला वंचितकडून आणखी 10 जणांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. यात पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचाही समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या आजच्या यादीत मुस्लिम समाजातील इच्छुकांना संधी देण्यात आली आहे. वंचितकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मलकापूरमधून शहजादे खान, सलीम खान, बाळापूर, खतीब सय्यद नातिकुद्दीन, परभणी सय्यद समी, सय्यद साहेबजान, औरंगाबाद मध्य मोहम्मद जावेद, मोहम्मद इसाक गंगापूर, सय्यद गुलाम नबी, सय्यद गफूर, कल्याण पश्चिम अय्याज गुलजार मौलवी, हडपसर ॲडव्होकेट मोहम्मद उपरोज मुल्ला, माण इम्तियाज जाफर नदाब, शिरोळ आरिफ मोहम्मद अली पटेल, तर सांगली विधानसभा मतदारसंघातून अलाउद्दीन हयात चांद काझी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.